पूर्ण अंधार वगैरे झाले ना, आणि समोर साक्षात ते आवरी साधू बसलेले, तेरे को बात करणे ना मेरे से, तो तेरे को पहिले मेरा सुनना पडेगा। ते जे जेवण आणलं ना ते अक्षरशः कवटीमध्ये होतं, मानवी कवटीमध्ये, की तुझा मृत्यू झाला आहे, त्या लाकडांवरती तुझा पूर्ण शरीर जळायला सुरुवात झाली आहे, ज्या क्षणाला तुझी कवटी फुटेल त्या क्षणाला तुझा या शरीराशी संबंध संपला। आवरी साधूंनी सांगितलं की हा जो मनुष्य जळतोय ना, हा या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता। की त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या, मी त्यांना नोट केल्या, तुम्हाला सांगतो मी। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री डॉक्स या चॅनेलवर। तर दरवेळेस आपण हॉरर आणि एकदम भयानक खूनखार किस्सा ऐकत असतो, तर आज थोडासा वेगळा टॉपिक घेऊन आलेलो आहोत। आज अगोरी लोकांबद्दलचे जे अनुभव आहेत ते आपल्या एका सबस्क्रायबरला आलेले आहेत आणि त्यांनी आपला कॉन्टॅक्ट केलेला आहेत, तर चला त्यांच्याकडनं झालेल्या गोष्टी ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार। काय आपलं नाव? मी मयूर फुलसुंदर। ओके, आणि राहिलो कुठं तुम्ही? पुण्यामध्ये बोसरे या ठिकाणी। काय तुमचा अनुभव होता अगोरी लोकांच्या बाबतीतला? अगोरी यांच्यासोबत, अगोरी साधू जे आहेत ना त्यांच्यासोबत माझं इंटरॅक्शन झालेलं मे 2023 गोष्ट आहे ही। ॲक्च्युली त्यांच्यासोबत इंटरॅक्शन व्हायच्या 5 ते 6 महिने अगोदर एका पर्सनल अशा वाईट फेजमधून चाललो होतो मी। तर त्या टाईममध्ये मी जास्त महाकालकडे जास्त कल गेला माझा, जास्त झुकलो मी त्या साईडला भक्ती मार्गामध्ये, म्हणजे महाकालच्या साईडला। जसं तुम्ही म्हणाल की तुम्ही महादेवाची पूर्ण टाईम भक्ती करत होतात किंवा तुम्ही महादेवाच्या भक्तीमध्ये पूर्ण तल्लीन झाला होतात, तर त्यावेळेस तुमची फॅमिली कुठे होती? फॅमिली म्हणजे तुमचे आई वडील वगैरे, ते तुमच्यासोबत नव्हते का त्यावेळेस? ऑब्व्हियसली ते होते, ॲक्च्युली त्यांनी खूप सपोर्ट केला त्या फेजमध्ये। एक प्रिपरेशन करत होतो मी एक्झामचा, बट जो पाहिजे तो सक्सेस मला भेटत नव्हता। सो त्यामध्ये त्या टायमिंगला जास्त डिस्टर्ब झाल्यासारखं वाटलं मला की का सक्सेस येत नाही मला। सो त्या टायमिंगला मी म्हणतो ना, आपल्याला एक रस्ता पाहिजे असतो, मला फक्त महादेव दिसले। सो मी मेडिटेशन करायला सुरुवात केली, म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी जास्त मेडिटेशन करायचो मी, वेळ जास्त स्वतःला द्यायचो, मेडिटेशन करायचो, यामध्ये सगळा माझा वेळ गेला तो। बट माझी मेडिटेशनची एक लेवल इथपर्यंत गेली होती की एक साक्षीभाव जागा होतो ना स्वतःमध्ये, त्या साक्षीभावापर्यंत, म्हणजे त्या लेवलपर्यंत मी मेडिटेशन केलं। कंटिन्यू रात्र मेडिटेशन करायचं मी, पहाटे चार वाजेपर्यंत, म्हणजे असं तो फेज गेला माझा। म्हणजे ज्यावेळेस तुमच्या मनात येईल त्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करायचं? मेडिटेशन करायचं मी स्वतःला दिला तो टाईम पूर्ण माझ्यासाठी। सो त्यानंतर मग एक अशी वेळ आली की वाटलं नको आहे, पण मला 1 महिना मी मेडिटेशनच केलं नाही। काय वेळ आली अशी? असं वाटायचं की नाही पाहिजे मला मेडिटेशन, पण नाही पाहिजे काहीच, म्हणजे याच्यातून पण काही असं नाही भेटू शकत आपल्याला। एक महिना मी केलंच नाही। त्यानंतर 1 महिन्यानंतर मला स्वतःला अशी स्वप्न पडायला लागली की झोपेमध्ये मी स्वतः स्मशानभूमीमध्ये आहे, त्या स्मशानभूमीमध्ये चिता जळती आहे आणि त्या चितेसमोर मी मेडिटेशन करत बसलो आहे, ध्यान करतो आहे, आणि आजूबाजूला सगळे अगोरे लोक, नागा साधू लोक हे नृत्य करत आहेत। ते तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत होतं? स्वतः मला ते जाणवायचं स्वप्नामध्ये। असं कंटिन्यू जवळपास 10 ते 12 दिवस झालं, 15 दिवसाचा तो फेज होता। मला भीती वाटायची ॲक्च्युली, ते अगोरे नागा साधू वगैरे ते माझ्या स्वप्नामध्ये यायचे आणि बाजूला सगळे अगोरे आणि नागा साधू नृत्य करत आहेत माझ्या, मग ते एक असं भयंकर असं दृश्य ते मला जाणवायचं डोळ्यासमोर। मी रात्रीचं उठायचं झोपेत ना त्यामुळे। एक 10-12 दिवस झाले मला ना सुचतच नव्हतं की काय करू। तर मी त्यावेळेला ना असं ते ॲक्च्युली मला अगोरेच का दिसत आहेत स्वप्नामध्ये, नागा साधूच का दिसत आहेत, मला यांचं ॲन्सरच भेटत नव्हतं। आणि मला असं आतून वाटायचं की याचं उत्तर आपल्याला जे स्वप्न दिसत आहेत ना त्यांच्याकडेच याचं उत्तर भेटणार आपल्याला। तर मग मी त्यांचा शोध चालू केला, तर कुठे भेटणार कुठे भेटणार। तर माझा भाऊ आहे,
त्याला माहिती होतं की म्हणजे त्याला मी बोललो या गोष्टी, तर त्याने मला सांगितलं की इथे इथे या इथे या टायमिंगला येतात, तिथं आपण म्हणजे तुला ते तिथं भेटतील. तर त्यांनी ते काम केलं माझ्यासोबत, तिथपर्यंत आलं, त्यांनी मला सांगितलं की इथे इथे भेटते. आणि ते त्या ठिकाणी जेव्हा मी गेलो, ॲक्च्युली ते स्मशानच होतं पूर्ण, खोपोलीजवळ स्मशानच होतं ते. तिथं एक शिवमंदिर होतं जुना, थोडंसं पडकं होतं, थोडंसं म्हणजे त्या थोडंसं दुर्लक्षितच होतं वाटतं ते. पूजा पण वगैरे होते का नाही काय माहिती नाही. मी आतमध्ये गेलो दोघं जण, आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. तर तो बोलला की अण्णा तिथे जायचं आहे आपल्याला, ते तिथे येत म्हणून. मी ठीक आहे. आम्ही गेलो तर पाहिलं तर ते असं स्मशानामध्ये असं कुटी करून राहत होते. ते कुटी म्हणजे झोपडी, झोपडी टाईप असं केलं होतं त्यांनी. ते पण अर्धवट उघडत होतं, त्यांना काही कसली भीती वगैरे नाही. आगोर इथे गेलो असं लांबून पाहिलं 100 मीटरच्या अंतरावरनं, तर ते त्यांची तपस ते साधना चालू होती. झालं होतं जवळपास त्यांचे ते असे निखारे वगैरे पडले होते त्यांच्यासमोर, ते असं ना आग वगैरे जातात ते, त्यांचे झाले होते पहाटेची साधना. सकाळचा 7 टायमिंग असेल आम्ही तिथं पोचलो. मला जसं त्यांनी पाहिलं ना तसं ते लांबून ओरडले, कोण आहे तू, चलो निकलोय असे. मी म्हणलं बाबा मी आपसे मिलने आया हूँ, मेरे को मिलना है आपसे, आपसे कुछ बात करनी है. तर त्यांनी ऐकलंच नाही त्या गोष्टी, त्यांना डायरेक्ट असे त्यांच्याकडे काठ होते, लांबून काठ फेकून मारले, बोलले निकल जाऊया असे, तुम साले संसारे लोग हम लोगों को बदनाम करते हो, किसले आ रहे आते हो हमसे मिलने, चलो निकल जाऊया असे, हम जो साधना करते ना उसका तुम लोग मजाक उडाते हो. ते पूर्ण ऑपोजिट केलं त्यांनी भेटायला, पण माझ्या मनामध्ये एवढं त्या प्रश्नांचं कावर होतं ना माझ्या, की माझ्या पर्सनल प्रश्नांचे उत्तर. मी ठरवून आलो होतो की यांच्याकडून उत्तर घेतल्याशिवाय जायचंच नाही, काय पण होऊ दे, आता यांना भेटूनच जायचं. मी तिथंच थांबलो त्यांच्यापासून लांब, जवळपास 1 ते 1.5 तास होऊन गेला मी तिथंच थांबलो होतो. 8:30-9:30 दरम्यान मी त्यांच्या थोडंसं जवळ जायचा प्रयत्न केला, मी गेलो त्यांच्याजवळ. तोपर्यंत तुम्ही तिकडंच बसून होते, तोपर्यंत मी तिथंच. माझा भाऊ निघून गेला, तो बोलला अण्णा मला भीती वाटते, मी निघून जातो, तुला मी लागलं तर घ्यायला तुम्हाला एक फोन कर. म्हणलं ठीक आहे चालेल, तू जा म्हणलं, मी काही येणार नाही म्हणतो. पण मला घेऊन चल जात होतं, इथं थांबू नको म्हणून चल म्हणलं. मला थांबायचं आहे, मी तुला जायचं तर जा म्हणलं, तो गेला, मी तिथंच थांबलो. जवळपास 1-1.5 तासानंतर मी थोडंसं जवळ जायचा प्रयत्न केला. आम्ही थोडंसं नम्र स्वरामध्येच बोलत होतो बाबांसोबत. बाबांना म्हणलं बाबा मला तुमच्यासोबत बोलायचंच आहे, ऐकून तर घ्या म्हणलं कमीत कमी. तर ते काय ऐकायच्या मनास येत नव्हते. त्याच्यानंतर त्यांनी ना थोडा वेळ झाल्यानंतर त्यांनी मला अपोजच केला नाही. ते मी त्यांच्याजवळ जात होतो, त्यांनी येऊन दिलं मला त्यांच्या कुठेपर्यंत. काय बोलले नाही, काय बोलले नाही. तर गेल्यावरती ते बोलले की त्याला काम आहे ना मेरेसे, तू या पे रुकने का, हम जब तक वापस आते ना तब तक या पे रुकने का और या पे राख की रक्षा करणे का, असं सांगून गेले लिटरली मला ते. म्हणजे त्यांनी जे हवन केलं तर त्या हवनाची रक्षा करायची, राख राख की रक्षा करो, असं ते मला सांगून गेले. म्हणलं ठीक आहे बाबा. मला वाटलं येतील 1-2-3 तासामध्ये, जास्त जास्त 2-3 तास घेतील, येतील ते. मी असा विचार केला की ते असं भिक्षा वगैरे मागतात ना, 7 घरं त्यांच्याशी ठरलेले असं असं काहीतरी मी ऐकलं होतं. ते भिक्षा वगैरे मागून मला वाटलं परत येतील रिटर्न. मी त्या भ्रमामध्ये म्हणलं थांबलो ठीक आहे. दिवसभर आले नाही ते. जवळपास संध्याकाळी 5 वाजता आले, पण दिवसभर मी तिथं थांबलो. ते पण त्यांना पण वाटलं की बहुतेक हा काय त्याच ह्याच्यामध्ये गेले की जाणार निघून, थांबून थांबून जातील जाणार हा निघून, काय एवढे दिवस दिवसभर पाहून कोण थांबतं तिथं त्या स्मशानामध्ये त्या ठिकाणी. पूर्ण दिवस मी त्या स्मशानात काढला. आणि तोपर्यंत तुम्ही पण तिकडं बसून होते का? हो, पूर्ण दिवस मी तिथे स्मशानभूमीमध्ये पूर्ण दिवस काढला मी तिथं. तर मग संध्याकाळी जवळपास 5:00 ते आले, पण मी काही सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं, काही नव्हतं. पण म्हणलं की काही आणायला जरी जावं, आणि मी आणायला जावं नेमके ते यावे, म्हणजे काय असं रागवावे नाही माझ्यावरती, रागवू नाही त्यांनी. त्यामुळं मी काय केलं, एक जवळपास एक टपरी होती 500 मीटरच्या अंतरावरती, टपरी होती, तिथनं मी बिस्किट वगैरे भेटलं, त्याचं काय नव्हतं तिथं, ते बिस्किट वगैरे घेतलं आणि रिटर्न आलो. तेच बिस्किट खाल्लं त्याच्यावर तिथंच राहिलो मी पटकन, ते येतील म्हणून या भीतीने पटकन आलो मी.
निघून संध्याकाळी 5 सुमारास आले ते. मी त्यांच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला पण त्यांनी असं असं हातवारी करून मला जरा लांब बस म्हणजे असे सांगत होते मला ते. मी लांब बसलो त्यांच्यापासून आणि काही बोलायचं पण नाही लांब बस. तिथं मी कोपऱ्यामध्ये बसलो एका साईडला. त्यांनी आले. आता अगोदरी लोकांचं तसं साधण्याचं साधना असते की सकाळी दिवस उगवायच्या अगोदर आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या अगोदर थंड पाण्याने आंघोळ करणे, अंगाला भस्म वगैरे म्हणजे भस्मलेपण वगैरे करणे आणि साधना करणे हे त्यांचा रोजचा नित्यक्रम असतो. त्यांनी त्या पद्धतीने संध्याकाळी आले ते. त्यांचं थंड पाण्याने आंघोळ वगैरे केली, राख वगैरे लावली, भस्म होती ती आणि ते साधनाच्याला सुरुवात केली. मला तसंच बसून ठेवलं, काहीच बोलायचं म्हणजे बोलायला चान्सच दिला नाही त्यांनी काही. 7 वाजेपर्यंत पूर्ण 2 तास त्यांनी असे पूर्ण ध्यानस्थ होते ते, पूर्ण मेडिटेशनमध्ये. मी पाहिलं तो एक्सपिरियन्स फील केला मी त्या ठिकाणी. 7 वाजता ज्यावेळी त्यांनी त्यांची साधनं वगैरे पूर्ण झाली ना, त्यावेळी त्यांनी मला जवळ बोलवलं आणि मला डायरेक्ट विचारलं, तेरे को बात करणं आहे ना मेरेसे, तो तेरे को पहिले मेरा सुनना पडेगा. म्हणलं हा बाबा ठीक आहे चले, क्या बात आहे. ते बोलले की तेरे को मेरे साथ खाना पडेगा, म्हणजे की मेरे साथ भोजन करना पडेगा. अभी उसने पका आहे, 10-15 मिनट में भोजन आएगा, वो तेरे को खाना पडेगा मेरे साथ, और कुछ बोलने का नहीं, जो सामने आया वो खाने का. म्हणलं ठीक आहे बाबा. तर त्यांचा शिष्य होता एक प्रकारे, ते दोघं जण असायचे. त्यांनी लिटरली ते जे जेवण आणलं ना ते अक्षरशः कवटीमध्ये होतं, मानवी कवटीमध्ये. बापरे, ते मांस मी मला नव्हतं माहीत. आता स्कल आणस्तोपर्यंत मला काही समजलंच नाही. त्यांनी ज्यावेळेला ते माझ्या समोर ठेवलं, बाबांच्या हातात ते एक स्कल नेलं आणि माझ्या हातात दिलं. ते ज्यावेळेला पाहिलं ते म्हणजे मांस, त्यावेळेला मी बाबांकडे बघितलं, मला असं थोडंसं भीतीच वाटली. ॲक्च्युली पूर्ण अंधार वगैरे झालेला आणि समोर साक्षात ते आवरी साधू बसलेले आणि ते हातात ते कवटी आणि ते मांस, ते पाहून अक्षरशः मला भीती वाटली. म्हणजे नॉनव्हेज जेवण, नॉनव्हेज जेवण. आणि मी असा माणूस आहे की जन्मापासून आजपर्यंत कधी मी मांस वगैरे काही खाल्लेलं नाही. माझ्या जाळ्यामध्ये तुळशीचे माळे, पूर्ण फॅमिली आमची व्हेजिटेरियन, त्यामुळं ते म्हणजे माझ्यासाठी एक वेगळाच एक्सपिरियन्स म्हणजे होता तो. बाबांना मी म्हटलं बाबा मी काय हे खात नाही म्हणून माझ्या गाळ्यात, तर अशा तुळशीचे माळे, मी तुळशीचे माळ त्यांना दाखवली तर ते माझ्याकडे बघून जोरानं हसायला लागले. असं हास्य त्यांचं विचित्र होतं थोडंसं कुचकेगत. मला मी जाम घाबरलो, भीती वाटली मला की बाबा बोलले तेरे को खानाही पडेगा, तेरे को मेरे से जवाब चाहिए ना, तेरे को खाना ही पडेगा. म्हणलं मी 2-3 वेळ त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांच्या ह्याच्यावरती ठाम होते की तुला एक खायचंच आहे म्हणून, त्याशिवाय मी काय तुला सांगणार नाही, तुझ्या प्रश्नांची उत्तरं काय मी द्यायला मोकळं नाही, म्हणजे असं ह्या टाईपमध्ये होते ते. म्हणलं ठीक आहे बाबा. माझ्या पण गळ्यात तुळशीचे माळे, माझ्या गळ्यात रुद्राक्षाचे पण माळे, मी पण शिवाचा भक्त आहे, तुम्ही पण तुमच्या एवढी साधनं माझी नाही आहे, मी एक सिम्पल लेवलचं मेडिटेशन करणारा मनुष्य आहे, तुमच्या एवढी माझी साधनं नाही आहे, तुमच्या पण गळ्यात रुद्राक्षाचे माळे, माझ्या पण गळ्यात रुद्राक्षाचे माळे, तुम्ही जे मला बोलताय ना ते एक प्रसाद म्हणून मी त्याच्याकडं बघतो आणि ते खातो. म्हणलं तुमच्यासमोर प्रसाद या बाहुलीने खातो. म्हणलं मी बोलले हसत होते त्यांचं ते. मी ते ॲक्च्युली मी त्यांना म्हटलं ना बाबा जेव्हा म्हणून, म्हणजे आता बोलतो आपण तुम्ही जेव्हा म्हणून, बाबांना म्हणलं मी बाबा पहिले तेरे को खाना पडेगा, पहिले तू का फिर मी खाऊंगा, अशा टोनमध्ये बोलले डायरेक्ट मला. तर मी जे खायला सुरुवात करलं ना तेवढं त्यांनी त्यांच्या जवळच्या ते काठीमध्ये जोरात हाताव मारले असे बोलले रख उदर बाजू रख. ते ठेवलं मी बाजूला. त्यांनी काय त्यांच्या तो शिष्य होता त्यांना काय खुनवलं. परत 10 मिनटामध्ये तो ना आपलं जर्मनचा ताटला असलं ना, त्या जर्मनच्या ताटामध्ये त्यांनी ते वरण भात आणलं मला आणि वरण भात दिला खायला मला आणि बाबांनी पण वरण भात खाल्लं माझ्यासोबत.
नॉनव्हेज नाही खाल्लं. व्हेज नाही खाल्लं माझ्यासोबत. त्यांना मी सांगितलं तुळशीची माळ वगैरे होती ते त्यांनी हे नाही केलं. म्हणजे एक प्रकारे परीक्षा घेत होते ते माझे की तू कुठपर्यंत माझ्यासमोर राहतोय तग धरून, तू कुठपर्यंत माझ्यासमोर टिकू शकतो असं आलं का लक्षात. यावेळी ते माझी एक प्रकारे परीक्षा घेत होते की म्हणजे ॲक्च्युली असं आगोरींकडं पाहिलं ना की आणि ते पण माऊंस अशा वातावरणामध्ये स्मशानामध्ये माऊंस माझ्यासमोर आणि मी एक वारकरी संप्रदायाच्या घरामध्ये वाढलेला मुलगा तुळशीच्या माळगाळ्यामध्ये. माझ्यासाठी ते एक थोडंसं चॅलेंजिंग गोष्टी होती त्या. ते पण माझी एक टेस्ट घेत होते की हा खरंच तिथपर्यंत तग धरतो आहे का हा मुलगा. म्हणजे आगोरी यांच्यासोबत कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांच्यासोबत बोलणं हे कोणालासुद्धा पण असं त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला ते काय बांधील नाहीत. ते पहिले टेस्ट घेतात मग तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतात की हा मनुष्य खरंच कॅपेबल आहे का, हा खरंच रिअल म्हणजे रिअलमध्ये त्याचे एक्सप्रेशन्स वगैरे आहेत का, खरंच तो असं फील करतो आहे का, जगतो आहे का, म्हणजे असं चेक करतात ते स्वतः. त्याशिवाय ते तुमच्या प्रश्नाची उत्तरं नाही देत ते म्हणजे परीक्षा घेतात. परीक्षा घेतात एक प्रकारे ते झाला तो इन्सिडन्ट्स. दोघांनी मिळून वरणभात खाल्ला त्यांच्या शिष्याने पण आमच्यासोबत जेवला तो वरणभात खाल्ला आम्ही. त्याच्यानंतर न मग हा इन्सिडन्ट झाल्याच्यानंतर ना ते बोलले की जे काही तुझे प्रश्न आहेत ना जो कुछ तेरे सवाल आहे ना उसका उसक मेरे को पता आहे. बोलले की अभी मैं जो बोलूंगा ना तेरे को तू कुछ बोल मत, अभी मैं जो बोलूंगा ना बस वही तेरे आँखों के सामने इमेजिन करने का, म्हणजे ते चित्र तुझ्या डोळ्यासमोर येऊ दे असं मला त्यांनी सांगितलं. एक प्रकारे त्यांनी असं लाकडं वगैरे जाळली त्यांच्यासमोर आणि मला समोर बसवलं. बोलले डोळे मीट, डोळे वगैरे मिटून ते पण बसले माझ्या समोर ध्यानस्थ अवस्थेमध्ये. सिद्धासन घालायला सांगितलं त्यांनी, शिकवलं मला सिद्धासन लावायला सांगितलं. त्यांनी पण सिद्धासन घातलं, डोळे मिटले, मला पण सांगितलं डोळे मीट म्हणून. हे जे आहे ना हे खूप भयानक होतं. ॲक्च्युली ते सिद्धासन घातल्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं ना डोळे मीट, मिटल्यानंतर त्यांनी ना मला असं सांगितलं की आता असं इमेजिन कर की तुझा मृत्यू झाला आहे, तुझा मृत्यू झाला आहे, तुझे नातेवाईक आई वडील जे काय आहेत ना ते रडतात आहेत तुझ्यासाठी स्मशानभूमीत घरी रडतात आहेत. आणि त्यानंतर तुला तिथनं त्यांनी उचललं घेऊन ते तुला स्मशानभूमीपर्यंत आणलं तिरडीवरती तिथं ठेवलं. त्यानंतरनं तिथून उचलून तुला ते लोकर लाकडं वगैरे रस्त्यात आहेत तिथं तुझेच नातेवाईक तुझ्या मृत्यूची तयारी चालू म्हणजे अग्निडागाची तयारी चालू आहे. तुला तिथून उचललं, तुझा देह तिथनं उचलला, त्या लाकडांवरती ठेवला, तुला अग्निडाग दिला, तू आता जळतो आहे. त्या लाकडांवरती तुझा पूर्ण शरीर जळायला सुरुवात झाली आहे. ते जे जळत आहे ना तुझं शरीर त्याचा अनुभव घे. तू त्या सर्पांवरती त्या लाकडांवरती तो झोपलाय ना, तुझा एकाने एक बॉडी पार्ट जळतोय त्याचा एक त्या फील घे. पूर्ण जळून जाऊ दे ते पायापासून तुझा पाय, तुझे पाय जळायला सुरुवात झालेली आहेत, पाय जळून राग झाले, मांड्या कंबर पोट छाती गाळ्यापर्यंत येऊन तू आता मस्तक तुझी कवटी फुटणार. आता ज्या क्षणाला तुझी कवटी फुटेल त्या क्षणाला तुझा या शरीराशी संबंध संपला. तू तिथनं उठ आणि बाहेर ये आता. आणि तुझी स्वतः जे तुझं शरीर जळतं आहे ना त्या जळत्या शरीराकडं बघ. तू एक आत्मा म्हणून तिथनं बाहेर ये आणि तुझा तो त्या तुझा तो आत्मा त्या जळत्याची तिला बघतोय. असं मग असं ते चित्र माझ्या डोळ्यासमोर त्यांनी उभं केलं. माझंच आत्मा मीच माझ्या शरीराला जळताना बघतोय असं चित्र ते माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. म्हणजे तो फील असा होता ना की मेडिटेशनमध्ये आपण ज्या वेळेला तो साक्षीभाव जागृत होतो ना, एक साक्षीभाव म्हणून पूर्ण जगाकडे पाहायचं. कोण नसतं त्यावेळी, फक्त आपला आत्मा आणि आपण असतो त्या मेडिटेशन फेजमध्ये. ते फील झालं मला त्या टायमिंगला.
एक एकदम डीप मेडिटेशन. मी कोणच नाही, आपलं असतं शरीराचं अस्तित्व राहिलेलं नाही, एक फक्त आत्मा म्हणून मी देवा परमात्म्यासोबत एकरूप झालो आहे, असा तो भाव होता, साक्षीभाव म्हणून. सांगायचा उद्देश त्यांचा हा होता की जोपर्यंत तो एकवटे फुटत होते ना, फुटत नव्हते ना, तोपर्यंत तिथं होते, त्यानंतर सगळे गेले, तू एकटा तिथं जळतो आहे आता. म्हणजे नातेवाईक वगैरे किंवा जी जवळची लोक होते ते सगळे निघून चालली, सगळे निघून गेले. एक पॉईंट असा येतो ना, सगळे निघून जातात. त्यांना सांगायचा उद्देश असा होता की जोपर्यंत तुझा या शरीरासोबत संबंध आहे ना, तोपर्यंत त्यांच्या शरीराचा पण तुझ्यासोबत संबंध राहणार. ज्या मोमेंटला तुझा तुझ्या शरीराशी संबंध सुटला, त्यानंतर कोणी तुला ओळखणार नाही. मोमेंट नंतर तू फक्त तुझा, सांगायचा उद्देशांचा हा होता की पूर्ण आयुष्यभर पण तू एकटाच आहे, तुझ्यासमोर आयुष्यभर अशाच प्रॉब्लेम्स येत राहणार, कितीही काही कर तू, तुला एकट्याने ते फेस कर, तेवढे तुझी मानसिक लेवल प्रिपेअर कर, हे त्यांना सांगायचं होतं. म्हणजे तू भक्कम हो, भक्कम हो. ते खूप ती गोष्ट खूप मनाला माझ्या म्हणजे भावली की खरंच मला ते म्हणजे त्या गोष्टीमुळं खूप गोष्टी मी आम्हाला आयुष्यात शिकायला भेटल्या. मग त्याच्यानंतर झालं काय, ज्यावेळेस त्यांनी तुला हे सगळं सांगितलं, मग त्याच्यानंतर पुढं काय केलं असतं? त्यांनी म्हणजे मला एक रिअलाईज करून दिलं की तू किती पण माझ्याकडे प्रश्न घेऊन आला त्याची उत्तरं काही तुला भेटणार नाही, याची उत्तरं म्हणजे आयुष्यभर तुला प्रॉब्लेम येतच राहणार आहेत, तुला स्वतः त्याची उत्तरं सॉल्व्ह कर नाही, तू कोणाकडं पण जा तुला त्याची उत्तरं स्वतःमध्येच भेटणार. म्हणजे ते एक आपली म्हण आहे ना, तूच आहे तुझ्या जीवनाचं शिल्पकार, त्या टाईपमध्ये त्यांनी मला स्वतःचं एक ओळख करून दिली स्वतःच्या स्वची. अशा या पॉईंट ऑफ व्ह्यू मी त्या याच्याकडं पाहतो, त्या मोमेंटकडं. तर त्यानंतर ना ही एक दुसरी घटना झाली, अजून एक तिसरी घटना आहे. त्यांनी ना मला ती रात्र मी तिथं राहिलो, ॲक्च्युली त्यांच्याच इथं तुम्ही राहिली. हां, ते तिथंच थांबलो मी सकाळी 3:30 पहाटे 3 ते उठले, त्यांचं ते आंघोळ वगैरे थंड पाण्याने राख वगैरे लावली आणि ते बोलले की आता तू चल माझ्याबरोबर जायचं आहे एका ठिकाणी. म्हणलं हा बाबा. ते मला घेऊन गेले जवळच, तिथेच स्मशान होतं ना, तिथेच माणसं वगैरे जमा झालेली. पण त्यावेळेस त्यांनी तुम्हालाच का निवडलं जायला, कारण की आगोरी लोक लवकर कोणाजवळ करत नाहीत? तेच सांगतोय मी की ॲक्च्युली त्या टायमिंगला मला त्यांना मला काही गोष्टी सांगायच्या होत्या, त्यासाठी ते मला सोबत घेऊन जात होते. अच्छा. तिथपर्यंत गेलो, स्मशानभूमीत गेलो होतं, चिता जळत होती, ती माणसं पण निघून चालली होती, ती तिथली लेट झालं होतं जास्त, रात्रीच आग्नेयाग दिला त्या बॉडीला, माणसं निघून गेली ती. 4 आम्ही तिथं गेलो, 4 होते. त्या बाबांनी आवरी साधूंनी सांगितलं की हा जो मनुष्य जळतोय ना, हा या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता, याचा मुलगा अमेरिकेत असतो, ह्याची मुलगी एका श्रीमंत घरात गेलेली, दोन्ही मुलं याच्या अंत्यसंस्काराला नाही येत आज. बापरे, म्हणजे आलेच नव्हते. आलेच नाही, त्यांना ती माहिती तरी आहे का नाही पण मोठा प्रश्न आहे. एक मेसेज काय भेटतो, ॲट द एंड तू एकटाच आहे. त्यांनी पुढं सांगितलं की त्यांचा जो नोकर आहे ना, त्या नोकराने त्यांना आग्नेयाग दिले, परम त्या असा तो नोकर पण असा होता, परम मालक आणि परम त्यांचा सेवक असं त्या एक नातं होतं त्यांचं. त्या माणसाने त्यांना आग्नेयाग दिले, म्हणतात रक्ताचा नाही होतो, एक थर्ड पर्सनने त्याला त्या माणसांना माणसाला आग्नेयाग दिला. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जर त्या मुलाला समजलं की आपला वडील गेला आहे, तुला काय वाटतं? म्हणलं ऑब्व्हियसली बाबा, त्यांना म्हणजे त्या माणसाला धक्का बसेल, इथं चुकतं. म्हणलं तू कोण आहे हे डिसाईड करणारा? यू आर नथिंग. पुढं जाऊन हे पण बोलले की त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या, मी त्या नोट केल्या, तुम्हाला सांगतो मी. ॲक्च्युली म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या गोष्टी ज्यावेळी ठरल्या त्या होणार होणार,
जी गोष्ट जेव्हा घडायची ती त्याच टायमिंगला होणार. तुम्ही किती पण वाचायचा प्रयत्न करा किंवा त्या गोष्टीपासून त्या गोष्ट मनात भीती बाळगा, ज्या मोमेंटला ती गोष्ट व्हायची ना ती गोष्ट ती होणार म्हणजे होणार. त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय नाही, वाटणं नाही, वाईट वाटून घेणे नाही. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट अशी शिकली की निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध हात मारायचा प्रयत्न करायचा नाही. जे काही निसर्गाचे नियम आहेत ना त्यांना चॅलेंज करायचं नाही. देवाची तू भक्ती कर, त्याला चॅलेंज करू नको देवाला. ही एक गोष्ट त्यांनी मला सांगितली. अजून ज्या काही गोष्टी मला त्या दिवसभरामध्ये शिकायला भेटल्या ना पर्सनली, मी त्या नोट करून ठेवलं, तुम्हाला सांगतो मी. डोंट कॅरी गिल्ट अँड डोंट रिग्रेट अबाउट युअर पास्ट. जे घडून गेले ना त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाही, त्याच्यावरून रिग्रेट मनात ठेवू नको. पण तुझं जे कर्म घडले ना त्याची तुला शिक्षा भेटणार, एवढं लक्षात ठेव. त्याचा काटकोन सांगितलं मला पुढं, ते मी सांगतो तुम्हाला पुढं. अजून एक गोष्ट अशी होती की जे कोणी पर्सन तुमच्या आयुष्यामध्ये येतं ना, कोणी पण असन, त्याच्या मागे एक कारण असतं. मागच्या जन्मातलं असू शकतं, काही पण असू शकतं, काही त्याचा काही भरोसा नाही, योग असतो. हां, आणि अजून एक गोष्ट सांगितली, जी गोष्ट संपली ना ती संपली, त्याच्या मागं जायचं नाही. जी गोष्ट ज्या पॉईंटला संपली तो विषय तिथंच एंड करून टाकायचा, त्या गोष्टीकडं परत त्या गोष्टीबद्दल आसक्त ठेवायचे नाही. आणि अजून एक गोष्ट अशी की कोणी आपल्याकडं सल्ला किंवा ज्ञान मागितल्याशिवाय स्वतःहून कोणाला ज्ञान द्यायचं नाही. कारण तुम्ही जर ज्ञान द्यायला गेले ना तर म्हणजे देणगी हाकून लावून गेला, त्या मोमेंटला तुम्ही मूर्ख ठरता. बरोबर. कोणी पण असू दे, समजा कोणी मुलगी असो किंवा मुलगा असो, आपण मुलीला जरी सांगितलं ना की बाई असं नको बाबा होई, तू म्हणजे चुकते म्हणजे सोशली तू समजल्याकडे या नजरेने बघतो, असा सांगायला जर गेला ना तो ती मुलगी तुला मूर्ख ठरवून तू कोण, म्हणजे तिला असं वाटेल की मी माझं फ्रीडम वगैरे याच्यामध्ये नाही का. ठीक आहे, एक तिचं पर्सनल फ्रीडम आहे, पण कोणाला या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला ना की तुम्ही स्वतः मूर्ख ठरतो, त्यापेक्षा कुणी मागल्याशिवाय तू अक्कल द्यायची नाही. तिकडं बसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात आल्यात आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यात. या गोष्टी कळाल्या, या गोष्टी मला त्यानं शिकायला भेटल्या. त्या पूर्ण इन्सिडन्स, पूर्ण दिवस रात्र काढली मी तिथं, पूर्ण दिवस पूर्ण रात्र त्या अवघडी साधूंसोबत मी घालवली ना. ह्या काही गोष्टी मला आयुष्यामध्ये शिकायला भेटल्या. त्यातनं गोष्ट अशी झाली की ज्या एक्झामसाठी मी इतकं तरफडत होतो ना, ते एक्झाम मी क्रॅक केली ॲक्च्युली पुढं जाऊन. सो खूप म्हणजे बरं वाटलं मला, मी स्वतःला तो वेळ दिला ना, ती देणं खूप महत्त्वाचं होतं मला, तो मी दिला त्या मोमेंटला, मला ते खूप बरं वाटलं. म्हणजे फक्त तुमचं ते एक्झाम असलं पण तुम्हाला आयुष्य पण कळलं, त्याच्या आयुष्य कळलं, खूप गोष्टी मला आयुष्यातल्या अशा समजल्या की इथून पुढं जे काही झाले ना पास्टमध्ये माझ्याकडून चुका झाल्या, प्रत्येक माणसाकडून आयुष्यामध्ये चुका वगैरे होतात, पण यावेळी मला उत्तर भेटेल असं मला मी कधी स्वप्नसुद्धा मला वाटलं नव्हतं. पण एक मी तुम्हाला जसं सांगितलं की मला मी महाकालची भक्ती वगैरे करायचो, मी मेडिटेशन करायचो, मला ते तो शृंगार दिसायचा, मला भस्मारतीचाच तो शृंगार दिसायचा, संध्या आरतीचा शृंगार दिसायचा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आत्तापर्यंत उज्जैनला गेला नाहीत? आजपर्यंत म्हणजे त्या मोमेंटपर्यंत गेलो नव्हतो मी कधी, पण त्यांनी ना मला त्यावेळेला क्रॉस क्वेश्चन केलं, म्हणजे त्या माणसाचं जे त्यांनी मला सांगितलं ना त्या जळणाऱ्या माणसाची स्टोरी, याच्यातनं त्यांना मला हे सांगायचं होतं की तुला एकटा संघर्ष करायचा आहे आयुष्यामध्ये. आणि मी तुम्हाला म्हटलं ना मी ते महाकालचं मेडिटेशन वगैरे करायचो खूप, त्या मेडिटेशनमध्ये ना मला असं चेहऱ्यासमोर तो महाकाल ज्योतिर्लिंग आहे ना, त्याचं ते असं भस्मारतीचं शृंगार दर्शन, ते संध्याकाल शृंगार दर्शन, ते असं माझ्या नजरेसमोर असायचं कायम. तर म्हणजे ना मी दोन वेळा बॅग पण भरली जाण्यासाठी. पण तुम्हाला सांग का महाकाल ज्योतिर्लिंग ना, हे ज्योतिर्लिंग म्हणजे महाकाल बाबा असं आहे ना की ज्या वेळेला तो बुलावा येतो ना त्याच वेळी तुमचा तो योग ठरतो जायचा. ती जी त्या स्मशानात माझ्यासोबत होते ना ते बाबा आगोरे साधो, त्यांनी मला त्यावेळी बोलले मला ते की तुला महाकाल बाबा पाहिजे का. त्यांना कसं कळालं आणि मला माहीत नाही ते गोष्ट, त्यांच्या साध्याचा एक म्हणजे असू शकतं भाग असू शकतो. हां,
तेव्हा म्हटलं ते मला बोलले ना की मीच स्वतः आश्चर्यचकित झालो की ते मला असं बोलले की तुला महाकाल बाबा पाहिजे, महाकाल बाबाचे भक्ते करतो हा बाबा. तर मला म्हणजे आनंद झाला ॲक्च्युली मनातनं. जल्द बोलाय का तेरे को, उखुद बोलाय का और जल्द बोलाय का, एवढं भक्त वाक्य ते मला बोलले. इतक्या वेळा प्रयत्न केला, ट्रेन बुक करत होतो मी, ट्रेनसुद्धा माझ्याकडून बुक झाली नाही ती ॲक्च्युली, ते अगोदर बुक करावं लागतं ते, पण तो योगच देत नव्हता. एक ह्या इन्सिडंट झाला ना माझ्या आयुष्यात, त्यानंतर ना एक 8 ते 10 दिवस गेले असतील फक्त. हा इन्सिडंट मला आठवतं आहे, 8 मे 2023 झाला माझ्यासोबत रात्री. त्यानंतर ना जवळपास 16 तारखेला 16 मे 2023 माझा छोटा भाऊ मला बोलला, अण्णा उद्या महाकालला जायचं आहे. म्हणलं कसं जायचं, आम्ही शोधायला लागलो. तुम्हाला माहिती का, मी ते गाड्या शोधायला सुरुवात केली ना, ते समजलं मला की इथं छत्रपती शिवाजीनगर आहे ना आपलं पुण्याला बसस्थानक, तिथं रोज सकाळी 6 इंदूरची गाडी निघ, म्हणजे ते सगळं जुळून आलं की म्हणजे मला समजलं त्या मोमेंटला की इंदूरची. मी सकाळी माझा छोटा भाऊ विनू आणि मी, आम्ही दोघंजण सकाळी 6 त्या गाडीत बसलो, गेलो महाकाल बाबाचं दर्शन घेतलं. मी तुम्हाला सांगितलं ना ते स्वप्न वगैरे याची, ॲक्च्युली त्या स्वप्नामध्ये ना मला ते कालीमातेचं पण स्वप्न पडायचं आलं होतं. त्या ते स्वप्न असं होतं की पूर्ण बाहेर पाऊस वगैरे पडतो आहे, मंदिर आहे, बाहेर पाऊस वगैरे पडतो आहे आणि आतमध्ये ना नृत्य चालू आहे, 5 जणांचा वगैरे आवाज येतो आहे खूप. आणि मी काय चाललं आहे आतमध्ये म्हणून पाहायला गेलो, मंदिराच्या उजव्या साईडच्या खिडकीतनं पाहतो आतमध्ये डोकवून की काय चाललं आहे बाबा. आतमध्ये मूर्ती होती, कालीमातेची मूर्ती होती आणि त्या मूर्तीसमोर ना स्वतः देवी नृत्य करते तिच्या त्या वेशामध्ये, म्हणजे त्या रूपामध्ये, काली मातेच्या रूपामध्ये. ॲक्च्युली ते पाहिलं ना की म्हणजे भीती वाटते माणसाला की कालीमातेचं रौद्र रूप. ती तिचं तिच्या नृत्य चालू आहे तिचं आणि मी पाहतोय, मला जाम घाबरलो आहे मी मनातनं. आणि माझा असं समज की तिचं लक्ष नाही आहे माझ्याकडं, पण तिला माहिती होतं की मी बघतो आहे म्हणून विंडोमधनं. आणि नृत्य करता करता अचानक तिने माझ्याकडं म्हणजे त्या विंडोमध्ये उजव्या साईडला पाहिलं. ज्या क्षणी ती नजरानजर झाली ना काली मातेसोबत माझे, ती मोमेंट ना मला सुरुवातीला खूप भीती वाटली, पण ती नजर होती ना ती ॲक्च्युली आईची ममतेची नजर असते ना, त्या नजरेने ती नजर होती. मी ती नजर विसरू शकत नाही, मायाळूनच मायाळू नजर, म्हणजे ममतेने भरलेली. आईची कशी नजर असते आपल्याकडं लेकराकडं बघताना, ती नजर होती. म्हणजे त्या मोमेंटपासून आहे ना, म्हणजे त्या दिवसापासून माझे ना कालीमातेचं समोर गेलो ना, मला ना असं म्हणजे प्रेम निर्माण होतं कालीमातेबद्दल. मला भीती नाही वाटत, माझी भीती निघून गेली. तिथे ना उज्जैनमध्ये ज्यावेळेला मी गेलो, त्या तिथे ना गडकालिका म्हणून आहे मंदिर आहे देवीचं, त्या तिथं मी मेडिटेशन करताना जे फील व्हायचं ना ते फील मला तिथं भेटलं. म्हणजे ज्या मोमेंटला माझं ती नजरानजर झालेली ना, त्या मोमेंटला जे फील झाले ना ते सेम अनुभव मला तिथं आला. ते एनर्जी फील झाली मला, त्या तो ओरा फील झाला मला त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, उज्जैनमध्ये कालभैरव मंदिर आहे ना, कोणीच नव्हतं त्या मोमेंटला त्या ठिकाणी, कोणीच नव्हतं. ज्यावेळी दर्शनाला गेलेलो ना, एक काळं कुत्रं म्हणजे वाहन एक बाबा कालभैरवचं, त्याचं पण दर्शन झालं, बाबाचं पण दर्शन झालं. मला ॲक्च्युली तिथं गेलेलो ना, माझं मनच भरलं ना पहिल्या दर्शनामध्ये. दर्शन घेतलं, मंदिराला गोल प्रदक्षिणं मारली, विनूला माझा भाऊ होता सोबत, त्याला म्हणलं विनू माझं मनच भरलं नाही. आम्ही परत ते बाजूने परत गेलो, कोण गर्दी वगैरे नव्हती, डायरेक्ट गेलो, दर्शन वगैरे घेतलं. जवळपास 5 मी तिथं उभं होतो. सेम तिथं पण मी मेडिटेशन करताना जे फील व्हायचं ना, ज्या लेवल जी एनर्जी फील व्हायची ना मला मेडिटेशनला, सेम एनर्जी मला तिथं फील झाली. त्यानंतर हरसिद्धी माता महाकाल मंदिर आहे ना, तिथेच्या समोर हरसिद्धी मातेचं मंदिर आहे, तिथे गेलो. सेम कालिका कालकाम माईच्या दारात जी फील होती ना, सेम तिथं हरसिद्धी मातेचं. तिचे डोळे इतके छान आहेत ना, तेज, हां तेज त्या डोळ्यांमध्ये ना, ते एकदम मनतृप्त होतं दर्शन झाल्यानंतर ना. माझ्या आयुष्यात ना कालिका मातेची भीतीच निघून गेली. बरं,
तर हे होते तुमचे सगळे अनुभव. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की स्मशानामध्ये त्यांनी त्या बाबांनी सगळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मग त्याच्यानंतर तिथं त्या मुवमेंटला पुढं काय झालं? ते बाबांनी ना मला थोडंसं कर्माबद्दल सांगितलं की एखादा चांगला माणूस आहे तर त्या माणसासोबत ना काही गोष्टी असं विचित्रसारख्या घडत, चुकीच्या घडतात. आपल्याला प्रश्न पडतो की एवढा चांगला माणूस आहे या मुला या माणसाच्या नशिबामध्ये का असं, समजा एखादा श्रीमंत माणूस आहे, चांगला माणूस आहे, सगळ्यांना दानधर्म करतो, भक्ती मार्गामध्ये सगळं चांगलं आहे घरामध्ये वगैरे, पण त्याला मुलगाच अपंग वगैरे झालेला आहे. मला त्या बाबांनी उत्तर असं दिलं, या वेळेने नको विचार करू त्याची आत्ताची कंडिशन. विषय हा आहे की त्याचा पूर्वजन्माचं जे आहे ना त्याचं फळ आहे कर्म. तो जो माणूस तो जो पोटाला जन्माला आला ना त्याचं त्याच्याकडून काहीतरी घेणं आहे, तो त्याच्या आयुष्यातून तो घेणार, तो जाणार त्याच्या रस्त्याला. की तो अपंग मुलगा जन्माला पण आला, चांगला त्यांनी त्या आईवडिलांनी त्याला 10वी 12वीपर्यंत सांभाळला आणि ते 12वी झाल्यानंतर तो मुलगा एक्सपायर पण झाला. त्या मुलाचं त्याच्या आईवडिलांबरोबर म्हणजे त्या माणसांसोबतचं काही पूर्वजन्मातलं जे होतं ना ते त्या मोमेंटपर्यंतच होतं. त्याच्यानंतर त्याचं काम झालं, तो निघून गेला. बरं, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या बाबांनी तिकडं तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर पुढं काय झालं? मग काय तेवढ्याच गोष्टी बोलून तुम्ही आलात तिकडून? हां, म्हणजे सांगायचा उद्देश हा की तुमची कर्म जे आहेत ना त्या कर्मांचं तुम्हाला उत्तर नाही आहे कुठं, ते भोगलंच आहे तुम्हाला. आणि त्याचं शेवटी मला एक गोष्ट सांगितली, त्याचा काट आहे ना एकच आहे. जर याच्यातनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी ना एक कर्माच्या गोष्टी तुम्हाला त्रास देणार जोपर्यंत त्याचा काट निघत नाही, त्याचा काट हाच आहे की नामस्मरण. कायम नामस्मरण तुमचं असलं पाहिजे, नाम जप असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी मला समजून सांगितलं अशा वेळेने की तुम्ही ज्या वेळेला नामस्मरण करता ना, नाम जप करता, त्याने काय होतं की तुमचे जे पास्ट आयुष्यातले जे काही तुमची कर्म आहेत ना ती भस्म व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत ते भस्म होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याचं म्हणजे त्या कर्माची शिक्षा होणंच आहे, तुम्हाला ते भोगणंच आहे. पण ज्या मोमेंटला तुम्ही तो नामजप तुमचा ज्या लेवलपर्यंत जातो ना, हाय लेवलपर्यंत, अशा लेवलपर्यंत जाता कधी पण तुमची पूर्ण कर्म जवळून भस्म होतात, त्यानंतर ना मग तुमची आध्यात्मिक म्हणा किंवा तुम्हाला तुमच्या आत्ता मनात जे आहे ना त्या मार्गाने तुमची उन्नती व्हायला सुरुवात होते, प्रगती मार्गाकडे माणूस जातो. तुम्हाला तेच म्हणतो ना तुम्ही एक रिअलायझेशन की खरंच भक्ती मार्गाचं रिअलायझेशन हे त्या मोमेंटला तुम्हाला होतं की तुमचं आतून पण तुम्ही त्या तेवढ्या लेवलला पाहिजे मनाने त्या भक्ती मार्गामध्ये. हे सगळं मला त्या बाबांनी त्या दिवशी सांगितलं. हे सगळं मला या गोष्टी मला त्या आयुष्यातली एक म्हणजे कधीच न विसरणारा दिवस आणि रात्र मी तिथं काढली. खूप काही गोष्टी या शिकायला भेटल्या, मी कधीच विसरू शकत नाही या गोष्टी आयुष्यात. बस, तर हे होते तुमचे पूर्ण अनुभव. तर मित्रांनो, हे होते मयूर सरांचे पूर्ण अनुभव. तर ह्याच्यामध्ये असं हॉरर काय नव्हतं, पण त्याच्यापेक्षा खूप भयंकर त्यांच्यावर परिस्थिती आली होती. त्यांनी महादेवाची पूर्ण भक्ती केली, त्याच्यानंतर ते आगोरींकडे गेले. आगोरींकडे गेल्यानंतर त्यांना एकच कळलं की ज्याला स्वतःचा अंत कळतो त्याची सुरुवात कधीच चुकीची नसते. तर ह्याच्यातनं हा संदेश आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.